नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मराठीवर चर्चा करतोय. बोर्ड परीक्षा 2025 च्या अनुषंगाने ही आपली तयारी सुरू आहे. मराठीची ही व्हिडिओ ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत शब्दसिद्धीवरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समास या घटकावरती चर्चा केलेली आहे, व्याकरण त्याचबरोबर लेखन विभाग आणि मराठीची संपूर्ण तयारी मित्रांनो आपण या सिरीजमध्ये करणार आहोत. आणि मराठी व्यतिरिक्त इतरही विषय आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघतो, जास्तीत जास्त गणितावरती पण आपण चर्चा करत असतो. तर आज आपण बघूयात शब्दसिद्धी. मित्रांनो, हा घटक समजून घ्या, हे हातातले मार्क आहे, कारण व्याकरणात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि मिळालेच पाहिजेत, त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. तर जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट, मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. मित्रांनो, तीन प्रकारचे प्रश्न मुख्य करून इथे विचारले जाऊ शकतात. पहिला प्रकार काय की प्रत्यय लावून शब्द तयार करायला सांगतील. प्रत्यय लावा आणि शब्द तयार करा असं सांगू शकतात की बाबा प्रत्यय लावून शब्द तयार करा. आता समजा इथं घर आहे, सांगितलं जाईल घर या शब्दाला प्रत्यय लावा आणि शब्द तयार करा. मग घरच्या वरती प्रत्यय, समोर प्रत्यय लावला की घर, दार लावला की घरदार होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला शब्द तयार करायला सांगितलं जाईल. किंवा उपसर्ग लावून शब्द तयार करा सांगितलं जाईल. समजा असं सांगितलं जाईल विचार, किंवा बाबा सांगितलं जाईल की सू असा शब्द दिला जाईल आणि हा सू हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. मग आपण म्हणणार सू पासून सुविचार, त्याचबरोबर सुलभ, अशा प्रकारे शब्द आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि किंवा दिलेल्या उदाहरणावरून अभ्यस्त शब्द लिहा किंवा जोड्या वगैरे लावा, अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जातात. तर शब्दसिद्धी म्हणजे काय ते समजून घेऊ आणि या प्रकारचे कसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यावर सुद्धा चर्चा करूयात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे काय, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात. ओके, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला काय म्हणतात, शब्दसिद्धी म्हणतात. भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात, बाकी काहीच नाही मित्रांनो. तर या शब्दसिद्धी वरती काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात. पहिला महत्त्वाचा मुद्दा शब्दसिद्धीमधला आहे की उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग म्हणजे अगोदर एखादा शब्द लागून नवीन शब्द तयार होणं. बघा, उपसर्ग घटित शब्द, मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द. मित्रांनो, मूळ शब्दाच्या आधी काही शब्द लागून नवीन शब्द तयार होतात त्याला उपसर्ग. आता विचार हा एक मूळ शब्द आहे. विचार काय, मूळ शब्द. आणि या विचाराच्या अगोदर एक सू लागला म्हणजे सुविचार झाला. हा जो शब्द आहे याला आपण म्हणतात उपसर्ग घटित शब्द. म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर एखादा शब्द लागून नवीन शब्द तयार होतो त्याला आपण म्हणतो कुठला, उपसर्ग घटित शब्द. लक्षात आला असेल. तर बघा, पहिलं, आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात. याच्यामध्ये विचार हा मूळ शब्द आहे आणि सू जो आहे त्याला आपण म्हणतो उपसर्ग. याला काय म्हणतो, उपसर्ग म्हणतो. ओके, आणि हा सुविचार हा उपसर्ग घटित शब्द आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा, उपसर्ग सू पासून विचार, सुविचार, गैर नंतर समज, गैरसमज, यथाशक्ती, यथाशक्ती, गैरसमज, डबल डबल आलेले शब्द आहे. तर तुमच्या लक्षात आला असेल एकदम साधा सोपा मुद्दा आहे मित्रांनो. पुढचा एक मुद्दा समजून घेऊयात, त्याच्यानंतर येतो प्रत्यय घटित शब्द. मित्रांनो, प्रत्यय घटित शब्दाचा जर विचार केला, बघा या ठिकाणी आता प्रत्यय घटित समजा रस. ओके, आणि रसच्या पुढे एक लागला, रसिक आपण म्हणतो, रसिक, रसच्या पुढे जर एक लागला तर रसिक या ठिकाणी शब्द तयार होऊ शकतो. बघा की मूळ शब्दांच्या नंतर काय लागला पाहिजे, नंतर शब्द लागला पाहिजे त्याला आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द. मूळ शब्दाच्या नंतर, जसं इथं रस अधिक एक रसिक, बुद्धी, बुद्धीच्या नंतर मान लागला, बुद्धिमान झाला, दुकानच्या पुढे दार लागला, दुकानदार लागला. आता या ठिकाणी आपण जर दुकान शब्द घेतला, दुकान, दुकान, या दुकानच्या समोर आपण दार शब्द लावला, दुकानच्या नंतर दार शब्द लावला तर दुकानदार शब्द झाला. आता हा जो दुकान आहे हा तुमचा मूळ शब्द आणि दार जो आहे तो प्रत्यय घटित शब्द, प्रत्यय, तो प्रत्यय लागला म्हणजे या दुकानदार या शब्दाला प्रत्यय घटित शब्द आपण म्हणतो. आणि याच्यातला दार जो आहे त्या दारला आपण म्हणणार प्रत्यय, या दारला आपण म्हणतो प्रत्यय. म्हणजे ओके, की नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात. म्हणजे दुकान अधिक दार दुकानदार, माणूस अधिक की माणूस, की माणूसला की लागल्यानंतर माणूस की हा प्रत्यय घटित शब्द झाला. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्दामधला फरक एकदम साधा आहे. ज्यावेळेस
एखाद्या शब्दाच्या अगोदर शब्द लागतो म्हणजे सुविचार या प्रकारचे जे शब्द आहे त्याला आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित म्हणजे नंतर. आता दुकानदार आणि सुविचार या दोन शब्दांचा जर तुम्ही विचार केला सुविचार ओके विचार या दोन शब्दांचा जर विचार केला तर इथं सु जो आहे तो आधी लागलेला आहे दार नंतर आलाय. ज्यावेळेस आधी एखादा उपसर्ग लागतो त्यावेळेस उपसर्ग घटित शब्द तयार होतो आणि नंतर प्रत्यय लागतो त्यावेळेस प्रत्यय घटित शब्द तयार होतो. हा एक फरक या ठिकाणी समजून घ्या, गडबड करू नका. यानंतर तिसरा एक महत्त्वाचा प्रकार आहे तो आपण समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे शब्दसिद्धीचा तिसरा प्रकार आणि या तिसऱ्या प्रकाराला आपण म्हणतो अभ्यस्त शब्द. मित्रांनो एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे, एकाच प्रकारचे दोन शब्द वर पटापट येणं आणि निरर्थक शब्द सुद्धा एकत्र येऊ शकतात. जसं बाबा तो पटपट चालत होता, तो कसा चालत होता पटपट चालत होता पटपट झटपट पटपट पटपट झटपट या प्रकारचे जे शब्द आहेत त्याला आपण म्हणतो अभ्यस्त शब्द, एकदम सोपं आहे अभ्यस्त शब्द. जसं क्षण क्षण जवळजवळ पूर्ण अभ्यस्त त्याला आपण म्हणतो कारण इथं क्षण क्षण पूर्ण तेच तेच शब्द रिपीट आलेले आहेत. अंश अभ्यस्त म्हणजे आसपास, उभा आडवा, अनुकरण वाचक म्हणजे कडकड बडबड, तर अशा प्रकारचे जे काही शब्द असतील. आता बाकी पूर्ण अभ्यस्त अंश अभ्यस्त अनुकरण वाचक वगैरे असे विचारले जात नाही, फक्त अभ्यस्त एवढंच विचारलं जातं. फक्त क्षणक्षण जळ क्षणक्षण जळजळ आसपास उभा आडवा कडकड बडबड अशा प्रकारचे जे काही शब्द असतील तर या शब्दांना आपण म्हणतो अभ्यस्त शब्द. तीन प्रकार डोक्यामध्ये फिट करा मित्रांनो, एक तर उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. आता प्रश्न कसे बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यावर थोडीशी चर्चा करूयात. तर ती चर्चा करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात येते की बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. पोरांनो या व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक आमचा आत्मविश्वास एकदम पार एव्हरेस्टवरती घेऊन जातो. त्याच्यामुळे एव्हरी व्हिडिओ को लाईक करणं मत बुझे. आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून टाका. बघा असा प्रश्न येतो परीक्षेला, कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून तक्ता पूर्ण करा. बघा शिष्टाई धारदार बेशक उपहार. आता उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित. आता बघा शिष्टाई ई नंतर लागलाय म्हणजे हा कुठला झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द. काय झाला शिष्टाई जो आहे हा तुमचा झाला प्रत्यय घटित शब्द. धारदार दार पण प्रत्यय लागलाय म्हणजे हा सुद्धा धारदार जो आहे हा सुद्धा तुमचा झाला प्रत्यय घटित शब्द. बेशक शकच्या अगोदर बे लागला, अगोदर बे लागला म्हणजे उपसर्ग घटित, मग इथं येईल तुमचा बेशक उपसर्ग घटित. आणि याचं उत्तर काय येईल हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा, हे राहिलेला उपहारच येणार त्याच्या व्यतिरिक्त उत्तर काय येणार. ओके त्यानंतर पुढे बघा पुढचा एक प्रश्न. बघा इथं आलं उत्तर तुम्हाला या ठिकाणी, इथं आन्सर उत्तरासहित इथं एकदम विषय तुमच्यासमोर आलेला आहे. त्यानंतर पुढे आपण बघूयात. बघा पुढील तक्ता पूर्ण करा, इथे पण तसाच प्रश्न आहे. अभ्यस्त शब्द बघा, अभ्यस्त शब्द याच्यामध्ये मागोमाग अभ्यस्त बघा मागोमाग आणि कडकडाट अशा प्रकारचे शब्द आपण अभ्यस्त म्हणतो. आणि प्रत्यय घटित म्हणजे वादच्या नंतर वादक आणि भांडखोर हे दोन शब्द जे आहेत ते तुमचे प्रत्यय घटित झाले. एकदम सिंपल मित्रांनो, हे मार्क जर ज्याला ह्याच्या हातातून जर तुम्ही सोडले ना पैकीच्या पैकी तर मग काय उपयोग नाही मित्रांनो. त्याच्यानंतर हे बघा इथं आलं उत्तर. त्याच्यानंतर इथं बघा हे अशा प्रकारचा पण शब्द येऊ शकतो की पुढील उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा. म्हणजे सु हा उपसर्ग लावून शब्द तयार करा. परी सु म्हणजे सुविचार, सुकथा किंवा सुकन्या, सुमधुर. परीपासून परीकथा, परिणाम, परिचय, परी बघा परिक्रमण अशा प्रकारचे शब्द तयार होतात. अतिपासून अतिशहाणा, अतिहुशार, अति अतिशय, अतिप्रमाणात, अतिरम्य असे शब्द तयार होऊ शकतात. प्रपासून प्रमेय, प्रसाद, प्रचार, प्रतिवाद त्या अशा प्रकारचे अनेक शब्द तयार होऊ शकतात. प्रबोधन, प्रयत्न, ओके अशा प्रकारे अनेक शब्द तयार होऊ शकतात. त्याचबरोबर इथं विचारलं पुढचा प्रश्न आहे, हे झालं उपसर्ग लावून. आणि पुढचा एक प्रश्न असा विचारला जातो की प्रत्यय लावून शब्द तयार करा. म्हणजे अनिय माननीय सन्माननीय बघा अनिय लावून वाचनीय सन्माननीय माननीय ओके अशा प्रकारे शब्द तयार होऊ शकतात. करी काम करे, शेत करी, त्याच्यानंतर अंडा करी करू नका ना कदा होता अंडा करी हा असं काय करू नका. काम करी, शेत करी, वार करी ओके. त्व जडत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, स्वामित्व, महत्व अशा प्रकारे शब्द तयार होऊ शकतात. पणा मी पणा, मी पणा
त्याचबरोबर मीपणा, शहाणपणा, खंबीरपणा अशा प्रकारे शब्द पणा नंतर लावून येऊ शकतात. तर हे खूप सोपं आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय एवढं अवघड काही नाही आहे, अतिशय सोपे प्रश्न आपल्याला येत राहतात. तर एकंदरीत आज आपण हे शब्दसिद्धीवरती चर्चा केली आणि नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल 100%. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक तो बनताय. आता थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल ना, टेन्शन लेने का नाही, जब तक हे महेंद्र सर तब तक तू ना डर. गणित विषय जर अवघड जात असेल तर काय करायचं, तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला आपण आपल्या ॲपवरती, आणि ॲपचं नाव आहे जे आपल्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, तेच आपल्या ॲपचं नाव आहे. आपल्या ॲपवर तुमच्यासाठी गणिताचा स्पेशल कोर्स बनवला खास मराठी मीडियमच्या मुलांसाठी. त्या कोर्सवर आपण काय केलंय, गणित भाग 1 आणि 2 प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बनवल्यात. त्या व्हिडिओमध्ये काय आहे, आत्तापर्यंत बोर्डाला आलेली जी काही महत्त्वाची गणित आहे त्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर 2025 बोर्डाच्या परीक्षेत कुठली गणित येऊ शकतात त्यावर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर दर सोमवार मंगळवार आपण लाईव्हसुद्धा येत असतो. आणि हा कोर्स खूप कमी किमतीमध्ये फक्त 499 रुपयामध्ये कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आपल्या ॲपवरती जाऊन. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲप कुठं मिळेल, प्ले स्टोअरवरती. आणि त्याचबरोबर ॲपचे लिंक व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता हा ॲप डाउनलोड कसा करायचा आणि कोर्स कसा परचेस करायचा हे बघण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी, इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स, विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल. आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आत्तापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा, इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील हळूहळू, ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा, गणित भाग 1 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल, मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा, हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंटसुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 तर इथं खाली काही PDFसुद्धा आहेत, काही PDF नोट्स. बघा, पहिल्या प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्ससुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः, एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात, याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं, त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे, ओके. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता. हा, ओके मित्रांनो, धन्यवाद.